नमस्कार मंडळी, दसऱ्याचा म्हणजे विजयादशमीचा उत्सव आपट्याच्या पानांशिवाय कसा साजरा होईल? आपल्या महान संस्कृतीमध्ये वृक्षवल्लींचं महत्त्व ओळखून त्यांना पूजनीय स्थान दिलेलं आहे. चला, दसऱ्याच्या उत्सवाची तयारी आज आपण हे सुंदरसं आपट्याचं पान विणून करूयात. आपट्याचं पान विणायला मी वापरणारे 2.5 mm क्रोशे हूक आणि हा हिरव्या रंगाचा 3-ply धागा. मॅजिक रिंग विणूयात. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये 5 single crochet घालूयात. आता ही मॅजिक रिंग घट्ट करूयात. इथे स्लिप स्टिच घालून ही मॅजिक रिंग आपल्याला बंद करायची नाही आहे. आता 4 साखळी टाके विणूयात. आणि आपलं काम वळवून घेऊयात. आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये 3 triple crochet घालूयात. एक, दोन, तीन. आता पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये 4 triple crochet घालूयात. तीन आणि चार. आता त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपण 1 triple crochet घालूयात. आता 2 साखळी टाके घालूयात आणि इथेच ह्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूयात. आता पुन्हा 2 साखळी टाके घालूया आणि ह्याच टाक्यामध्ये 1 triple crochet घालूयात. आता पुढच्या टाक्यामध्ये 4 triple crochet घालूयात. चार. आता ह्या शेवटच्या टाक्यामध्ये 3 triple crochet घालूयात. आता 4 साखळी टाके विणूया. 2, 3, 4
आणि इथेच स्लिप स्टिच करून टाकूया. आता ह्या मॅजिक रिंगच्या आतमध्ये एक स्लिप स्टिच घालूया. हा एक 2 इंच धागा थोडा ओढून घेऊया आणि कापून टाकूया. आता हा कापलेला जो धागा आहे तो असा पुढच्या बाजूनी या खालच्या खाचेतून मागच्या बाजूला घ्यायचा, हा असा. आणि या दोन्ही धाग्यांची मागे गाठ मारून टाकायची हलकेच. आता हा जास्तीचा धागा आपण कापून टाकायचा. हे आपलं छोटंसं आपट्याचं पान तयार झालं. आहे ना किती सोपं? तुम्ही पण अशीच सुंदर सुंदर लहान मोठी वेगवेगळ्या रंगाची आपट्याची पानं विणा आणि ह्या दसऱ्याच्या सोहळ्याचा आनंद लुटा.